माननीय अध्यक्ष महोदय आपण जर या ठिकाणी राज्य बाल लैंगिक गुन्ह्यांच्या संदर्भातला विचार केला तर बाल लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र सतराव्या क्रमांकावर आहे त्याच्यामध्ये अंदमान निकोबार लक्षद्वीप सिक्कीम केरळ मेघालय दादरा नगर हवेली दिल्ली हरियाणा मिझोरम पुडुचेरी छत्तीसगड तेलंगणा तमिळनाडू मध्य प्रदेश उत्तराखंड आणि ओडिसा याच्या नंतर महाराष्ट्राचा त्या ठिकाणी क्रमांक लागतो आणि अगदी पॉक्सो कायद्यानुसार जो क्राईम रेट आहे तो काही ठिकाणी सत्तर टक्क्यापर्यंत आहे तो महाराष्ट्रामध्ये सतरा पॉईंट दोन टक्के तसंच आपण जर बेपत्ता अल्पवयीन बालकांचा विचार या ठिकाणी केला तर त्याच्यामध्ये आता एकवीस मध्ये जी बालकं बेपत्ता झाली त्यापैकी शहाण्णव टक्के आपण परत आणू शकलो बावीस मध्ये जी झाली त्यापैकी एक्क्याण्णव टक्के आणली आहेत ती पण साधारण शहाण्णव सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत ती जातात तेवीसची आत्ता एकाहत्तर टक्के पण ती वर्ष संपता संपता साधारण दीड वर्षामध्ये तीही बालकं कारण एक दोन तीन महिन्यात दोन तीन महिन्यात आपल्याला ती सापडतात त्यामुळे बालकांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की आपण ऑपरेशन सारखं एक अतिशय चांगलं ऑपरेशन त्या ठिकाणी चालवलं दोन हजार पंधरापासनं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांनी एक फार चांगलं त्या ठिकाणी हे ऑपरेशन चालवलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जवळजवळ पस्तीस चाळीस हजार मुलांना आपण रेल्वे स्टेशनवरनं इकडून तिकडून पकडून त्यांच्या घरापर्यंत आपण परत पोचवलेलं आहे आणि देशामध्ये आपला नंबर त्याच्यामध्ये पहिला आणि भारताच्या संसदेमध्ये देखील आपल्या ऑपरेशन मुस्कांची त्या ठिकाणी जी काही तारीफ आहे ही निश्चितपणे करण्यात आलेली आहे